तालुका शहादा येथील सुलतानपूर येथे विनोद पाटील यांनी अनोखा उपक्रम घेत त्यांच्या दत्तक मुलाच्या वाढदिवशी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पादत्राणे वाटप केले, तेव्हा पाहूया ह्याविषयी सविस्तर वृत्त. सुलतानपूर येथील युवक विनोद पाटील यांनी आपल्या दत्तक मुलाचा वाढदिवस साजरा न करता जिल्हा परिषद शाळेतील अनवाणी पायाने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना चप्पल वाटप करून वाढदिवस साजरा केला. अति दुर्गम भागातील विद्यार्थी अनवाणी उन्हा शाळेत जाताना दिसायचे आणि आपला वाढदिवस न साजरा करण्याचे ठरवले व अनवाणी पायाने शाळेत जाणारे विद्यार्थ्यांच्या पायाचे रक्षण व्हावे यासाठी चप्पल वाटप करण्याचे ठरवले होते व त्यांनी त्यांच्या दत्तक मुलाच्या वाढदिवसानिमित्ताने चप्पल वाटप केले. यावेळी अंबालाल पाटील, आर्यन पाटील, अमोल कापडे, राजेंद्र देसले, शाळेतील मुख्याध्यापक दत्तात्रय आहिरे, रत्नाकांत भोईटे, गोपाल पावरा, भरत पाडवी, पंडित रावताडे आदी उपस्थित होते. आर्यनच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते आमच्या सुलतानपूर गावातील श्री विनोद भाऊ यांनी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी गरीब आहेत त्यांना चपला दिलेल्या आहेत आणि ती पुण्यामध्ये ते विद्यार्थी आदिवासी विद्यार्थी येत असतात त्यांच्या पायाचं रक्षण व्हावं याच्यासाठी त्या विद्यार्थ्यांना त्या आयर्नच्या वाढदिवसानिमित्त एक मोठी गिफ्ट दिली असून त्या विनोद भवनचे मी आमच्या शाळेच्या वतीने आभार मानतो आणि त्याच्या आयर्नच्या पुढील आयुष्यात चांगली भरभराटी येऊ अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो.